टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीए येथे दिग्गजांची गर्दी. दुपारी 4 वाजेपर्यंत घेता येणार टाटांचं अखेरचं दर्शन. राज्य शासनाकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर. रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. वरळी येथील पारशी स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार. स्मशानभूमीजवळ संपूर्ण तयारी. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला तर रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. राज्यातील उद्योगरत्न पुरस्कार आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार नावानं देण्यात येणार तर नरिमन पॉईंट येथे उभारण्यात येत असलेल्या उद्योग भवनाच्या वास्तूला रतन टाटांचं नाव देण्यात येणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. रतन टाटांचे मित्र आणि उद्योजक सुहेल सेठ यांच्याकडून रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा तर सेठ यांच्याकडून रतन टाटांना भारतरत्न देण्याचीही मागणी. उद्धव ठाकरेंनी परिवारासह घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन. पुष्पचक्र अर्पण करत ठाकरेंकडून टाटांना अभिवादन. शरद पवारांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली. अजित पवार प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन. टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरे शर्मिला ठाकरेंनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. राहुल नार्वेकरांनी घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन. रतन टाटा म्हणजे आमचे गायडिंग स्टार होते. राहुल नार्वेकरांकडून आदरांजली व्यक्त. रतन टाटांच्या पार्थिवाचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अंतिम दर्शन घेतलं. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरेंकडून रतन टाटांसोबतचा आणखी एक व्हिडिओ ट्वीट. नाशिकमध्ये रतन टाटांच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या बॉटनिकल उद्यानाच्या भेटीचा व्हिडिओ ट्वीट. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख. भारतानं कदाचित शेवटचा असा कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावल्याचं त्याहून मोठं दुःख आहे. राज ठाकरेंकडून रतन टाटांना आदरांजली व्यक्त. अमेरिकेतून महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक येण्यासाठी रतन टाटांनी जागतिक फोरममध्ये सरकारची बाजू मांडली होती. कामात व्यस्त असतानाही आमच्या विनंतीला मान देऊन टाटा विशेष विमानानं आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडून आठवणींना उजाळा. एका क्षणात टाटांनी रेल्वे स्थानकांवर वायफाय लावण्यासाठी 450 कोटी दिले. टाटांच्या आठवणींना उजाळा देत पियुष गोयल यांनी सांगितला किस्सा. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी रतन टाटांचं अंत्यदर्शन घेतलं. भारताचा एक महान सुपुत्र आणि अभूतपूर्व व्यक्ती गेल्याची व्यक्त केली भावना. आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडून एनसीपीए येथे जात रतन टाटा यांना अभिवादन. त्यांच्या कामाच्या समृद्धीतून आपण त्यांचे स्मरण केलं पाहिजे. कुमार बिर्ला यांच्याकडून टाटांचं स्मरण. दुःख ही प्रेमाची किंमत या मैत्रीनंतर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याच्या प्रयत्नात माझं अख्खं आयुष्य जाणार. रतन टाटांचे जवळचे सहकारी शंतनू नायडूंकडून दुःख व्यक्त. रतन टाटांच्या जाण्यानं देश हळहळतोय. ते घराघरात पोहोचले होते. त्यांनी केलेल्या कार्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. संजय राऊतांकडून आदरांजली. नॅशनलिस्ट उद्योगपती कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. व्यक्तिगत स्वार्थ आणि राष्ट्रीयत्व यात त्यांनी राष्ट्रीयत्वाला महत्व दिलं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. माणूस जीवनात कितीही मोठा झाला तरी त्यानं जमिनीवर राहायला हवं हे टाटांकडून शिकायला मिळालं. आपण भारताचे रत्न गमावले. नवनीत राणांकडून आदरांजली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं 80 निर्णय घेतले. राज्य मंत्रिमंडळाची कदाचित आजची शेवटची बैठक. पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळ मंजूर. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेलं शुद्धीपत्रक रद्द करण्याची नामुष्की. एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द. धनगरऐवजी धनगड असं वाचावं. सरकारनं काढलं होतं शुद्धीपत्रक. येवल्याचा नेता आता कुठे गेला. केंद्रातील ओबीसींच्या यादीत महाराष्ट्रातल्या 15 जातींचा समावेश झाल्यानंतर मनोज जरांगेंचा भुजबळांना सवाल. आणखी 15 जाती ओबीसीत समाविष्ट होणार. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्राकडे सुपूर्द. मात्र यादीत मराठा जातीचा समावेश नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी एकत्र येणार. चलो भगवान भक्तीगड सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय. धनंजय मुंडेंचं ट्विट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भात मिशन 51. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाच्या विविध संघटनांची आज बैठक. काँग्रेसच्या नॅरेटिव्हला भाजप आणि संघ रणनीती आखणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्य अहवालाचं नितीन गडकरींकडून प्रकाशन. जनसामान्यांच्या हक्काचा बुलंद आवाज कार्य अहवालाचं नाव. समीर भुजबळांचे भावी मंत्री म्हणून मुंबईच्या दहिसरमध्ये बॅनर झळकले. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर तालुकाध्यक्ष ममता शर्मा यांच्याकडून बॅनरबाजी.
कल्याण पश्चिमेत महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या वाढली. ठाकरे गटात प्रवेश करणारे राजाभाऊ पाटकर आणि साईनाथ तरे दोघेही इच्छुक. राजकुमार पटेल यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश पुढे ढकलला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द. लवकरच पुढील तारीख कळवणार राजकुमार पटेल यांची माहिती. सिंधुदुर्ग सावंतवाडीत महायुतीत उमेदवारीवरून संघर्ष. दीपक केसरकरांविरोधात राजन तेली व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. तेली हे भाजपचे माजी आमदार. वंचितकडून सय्यद समी यांना परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर. समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष. नागपूरमध्ये बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक शंभरकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत शंभरकर काँग्रेस पक्षात प्रवेश. फळपीक विमा नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं सिंधुदुर्गमध्ये धरणे आंदोलन केलं. विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी. सोलापुरातील करमाळ्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल, कामगारांचा पगार, वाहतूकदारांची थकीत बिलं दिवाळीपूर्वी द्या, अन्यथा चेअरमन आणि संचालक यांच्या घरासमोर शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यातील खामगाव ते शेगाव मार्गावरील लासुरवा फाट्याजवळ अपघातात दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. गोंदियात अतिवृष्टीमुळे 10,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 25,000 शेतकरी बाधित. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसान. लोअर परळच्या पुलाला लवकरच पदपथ. येत्या 1.5 महिन्यात काम पूर्ण होणार. पदपथ नसल्यानं नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. बोबदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपी अजूनही फरार. पोलिसांच्या 60 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू. बोबदेव घाटाजवळील 40 गावांमध्ये तपास. चाकण MIDC कारखाने टिकवण्यासाठी प्रशासनाकडून गुन्हेगारांवर जरब. कंपनी व्यवस्थापनाला त्रास दिल्यास कडक कारवाई. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा कारवाईचा इशारा. पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर. 8.33% बोनस आणि 23,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय. भारतीय टपाल विभागाच्या पुणे विभागातर्फे टपाल आणि वितरण सेवेचा विस्तार होणार. विभागात 5 नवीन टपाल कार्यालय, 3 वितरण केंद्र प्रस्तावित. EPFO मध्ये मोठे बदल होणार. लग्न आणि शिक्षणासाठी PF काढता येणार तर किमान पेन्शनची मर्यादा तसेच अन्य आकर्षक योजनाही आणण्याचा सरकारचा विचार. MPSC गट ब आणि गट क सेवेतील संवर्गाच्या स्वतंत्र परीक्षा होणार. परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध. गट ब च्या 480 पदांची तर गट क च्या 1,333 पदांसाठी जाहिरात. 0% कर्ज देणाऱ्या बँकांना 200 कोटींचा परतावा. राज्य सरकारचा निर्णय. UPI वॉलेटच्या मर्यादित वाढ. UPI लाईट वॉलेटची मर्यादा 5,000 रुपये तर प्रतिव्यवहार मर्यादा 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची गव्हर्नर दास यांची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा सुरळीत. विविध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील 50 वरिष्ठ डॉक्टरांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर सरकारचा दावा.